परवा मला देवदत्त कशाळीकरांचा फोन आला. ते एका कामाच्या निमित्ताने त्यांचा फोन आला आणि फोटोग्राफर त्याचं म्हणल्यानंतर मला एकदम असं नाही का म्हणजे रस्त्याने जात असतो आणि असं कुठल्या तरी अनेक वर्ष न भेटलेला मित्र, 20-25 वर्ष न भेटलेला मित्र एकदम त्यांनी लांबून हाक मारल्यावर कसं होतं तसं मला झालं. कारण फोटोग्राफी माझा अतिशय लाडका छंद आहे. मी बरेच जणांना माहिती नाही, गव्हर्नमेंटचा जो सर्टिफाईड कोर्स असतो 1 वर्षाचा तो पण माझा झाला आहे. आणि चित्रकला आणि त्याच्यानंतर फोटोग्राफी या दोन्हींमधलं दोन्हीकडे माझा कल होता खरं सांगायचं तर. आणि त्यावेळेला फोटोग्राफी करणं म्हणजे आर्थिक परिस्थिती एकतर नव्हती आमची आणि त्यावेळेला ते कोनिकाचे वगैरे रोल असायचे आणि आम्ही शिकलो ते ब्लॅक अँड व्हाईट रोल्सवरती शिकलो. तर ते अजूनही ते डेव्हलपिंग, प्रिंटिंग, फिक्सर आणि हे ते सगळं त्या डार्क रूममध्ये जाऊन करणं आणि मग त्या एनलार्जरखाली ते फोटो हे करणं, तर ती सगळी प्रोसेस अजून आठवते. मी आणि माझा मित्र तो चिंचवडला राहायचा तर त्याच्याकडे जाऊन आम्ही रात्ररात्र त्याचे प्रिंट्स काढत राहायचो. मला अजूनही आठवत आहे की माझ्याकडे कोनिका पॉप नावाचा एक इन्स्टंट कॅमेरा होता. त्याच्यामध्ये काही फारशा ॲडजस्टमेंट नव्हत्या, काही नव्हत्या, काही नव्हत्या. आणि माझे एक काका होते तर त्यांच्याकडे निकॉनचा SLR होता त्यावेळेला. मला वाटतं OM1 आणि OM10 असे काहीतरी दोन कॅमेरे होते त्यांच्याकडे. निकॉन कोनिका मला आठवत नाही आत्ता, पण तो माझा कोनिका पॉप आणि तो SLR. तर त्या SLR-कडे ज्या अभिलाषेने मी बघितलं तितक्या अभिलाषेने कुठल्या मुलीकडे सुद्धा मी बघितलं नसेल असं मला अजूनही आठवत आहे. असं म्हणजे प्रेमात होतो मी त्या कॅमेऱ्याच्या आणि ते फारसे वापरायचे नाही तर तो पडून असायचा कॅमेरा, त्यामुळे मला अजूनच ते वाईट वाटायचं. तर मला अजूनही आठवत आहे की ज्यावेळेला जरा बऱ्यापैकी कार्यक्रम सुरू झाले किंवा थोडेसे पैसे यायला लागले तेव्हा मी जाऊन एक कॅमेरा खरेदी केला होता. मला आठवतं SLR, पण तो मी खरेदी केला आणि त्याच्यानंतर लगेच डिजिटल कॅमेऱ्यांची लाट आली, त्याच्यामुळे ते रोल आणि हे सगळं बादच झालं. पण मला फोटोग्राफी फार आवडते त्याचं कारण मला असं वाटतं की कवींचा ना नॉस्टॅल्जियाशी खूप जवळचा संबंध असतो. म्हणजे माझी की बाते ज्याला आपण म्हणतो गुलजार साहेबांच्या भाषेत सांगायचं तर तो माझी आहे ना हा फार छान वाटतो. म्हणजे त्यावेळेला कधी कधी आपण आळस करतो आता कुठे फोटो काढायचे वगैरे, पण त्याचं खरी किंमत आहे ना ती 10 वर्षांनी 20 वर्षांनी आपल्याला लक्षात येते की ते अल्बम बघताना काही माणसं आपल्यातून निघून गेलेली असतात, कायमची पण निघून गेलेली असतात, कधी कधी आयुष्यातून निघून गेलेली असतात, पण त्या फोटोत मात्र ती तशीच उरलेली असतात आणि तो क्षणक्षण पुन्हा एकदा तुम्ही अनुभवू शकता, तो जिवंत होऊन तुमच्या समोर येतो. मला तर खूपदा असं वाटतं की कविता यासुद्धा एक प्रकारे फोटोज काढून ठेवलेला असतो त्या क्षणाचा. प्रत्येकाला तो अर्थात वेगळा दिसतो कविता असल्यामुळे, पण फोटोचं मात्र मला हे कायम जाणवत आलेलं आहे आणि फोटोग्राफीच्या मी प्रेमात आहेच. आता पुढे असं झालं की अनेक गोष्टी आयुष्यामध्ये आल्या, मग आयुष्यावर बोलू काहीसारखा कार्यक्रम असेल किंवा अभिनय असेल किंवा अल्बम्स, म्युझिकचे अल्बम्स केले. ॲडव्हर्टायझिंगमध्ये मी काम खूप केलं, त्याच्यामध्ये रेडिओ जिंगल्स किंवा कॉपीरायटर म्हणून, क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून अजूनही मी फ्रीलान्स करतो. तर या सगळ्या याच्यामध्ये फोटोग्राफीचा छंद मागे पडत गेला. खूप काही नवीन नवीन त्याच्यामध्ये आलेलं आहे, तंत्र खूप विकसित झालेलं आहे. तर आज मला या निमित्ताने असं वाटतं आहे की पुन्हा एकदा फोटोग्राफी मला हाक देते आहे. आणि फार दिवस असं डोक्यामध्ये होतं की हे जे नवीन काही आलेलं आहे ते कुठे समजून घेता येईल, त्याचं तंत्र काय, त्याचा मंत्र काय. नॅशनल जॉग्राफी खूप वेड्यासारखी चाळलेली आहेत मी, म्हणजे माझ्याकडे माझ्या काकांकडे राहतात असे गठ्ठेच्या गठ्ठे होते नॅशनल जॉग्राफिकचे, तर त्याच्यावरचे अनेक फोटोंचे फोटो डोक्यामध्ये बसलेले आहेत, इतके ते चाळलेली आहेत. तर त्या तोडीची फोटोग्राफी किंवा त्या दर्जाचं जिथे जिथे मला काम बघायला मिळतं तेव्हा क्षणभर पाऊल रेंगाळतं, असं वाटतं की यार एक छान करायचं राहून गेलं. पण हरकत नाही, राहून गेलं म्हणून रडण्यात काही अर्थ नसतो. आपण कुठूनही सुरुवात करते, नर्मदेच्या परिक्रमेसारखं आहे की तुम्ही कुठूनही परिक्रमा उचला, जोपर्यंत शक्य तिथपर्यंत चाला, पुन्हा चालायला लागा. तसं मला असं वाटतं की पुन्हा एकदा या फोटोग्राफीचे तंत्र मंत्र नीट बघायला हवेत, जोपासायला हवेत. कारण ना कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप भटकणं झालं, देशामध्ये हिंडलो, परदेशामध्ये हिंडलो, फोटोही काढले माझ्या परीने, पण नाही म्हटलं तरी सुद्धा त्याला एक हौशी फोटोग्राफर या सदरामध्ये ते जातं.
पण ती नजर अजून मला विकसित करण्याची इच्छा आहे, ते तंत्र अजून विकसित करण्याची इच्छा आहे. आणि मला असं वाटतं की देवदत्तच्या निमित्ताने मला पुन्हा एकदा या माझ्या जुन्या मैत्रिणींनी फोटोग्राफीने हाक मारलेली आहे, तेव्हा तिला ओ द्यायला पाहिजे आता आता. नाव दिस इज द टाईम असं मला वाटतं आहे. सो लेट सी, मला शुभेच्छा द्या आणि लवकरच फोटोग्राफी माझ्या इन्स्टावरनं माझ्या FBवरनं जे काही काढेन मी तुमच्यासमोर नक्की मांडेन. कसं वाटलं जरूर कळवा. आणि पुन्हा एकदा देवदत्त तुझे मनापासून आभार की तू पुन्हा एकदा रिकॉल मला जो बसला आहे फोटोग्राफीचा तुझ्यामुळे बसतो आहे. तुझ्या कोर्सलासुद्धा भरभरून शुभेच्छा. तुझे अनेक शो हाऊसफुल असतात, तू खूप वेगवेगळे प्रयोग करतोस, या सगळ्याचं मला खूप कौतुक वाटतं, अचंब वाटतो. आणि लवकरच भेटू, भेटत राहू आणि मला सांगत राहा, शिकवत राहा. थँक्यू.